सुरुवातीलाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे 58 वरून 60 करण्याचा विचार राज्य सरकार करत असून महिना अखेरीस हा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या 16 लाख सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी हे कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणं देखील सरकारला अवघड झालंय. अशा परिस्थितीमध्ये सुमारे 3% कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, गट विमा तसंच इतर देणीपोटी सरकारला लाखो रुपये मोजावे लागतील आणि तिजोरीवर आणखीन ताण पडेल. यामुळेच आता निवृत्तीचं वय हे 58 वरून 60 करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सुरूच आहे. सलग 20व्या दिवशी देखील पेट्रोल डिझेलचे दर हे वाढलेले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात लिटर मागे 21 पैशांची तर डिझेलच्या दरामध्ये लिटर मागे 17 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 80 रुपये 13 पैसे मोजावे लागत आहेत तर दिल्लीमध्ये 1 लिटर डिझेलसाठी 80 रुपये 19 पैसे मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेलचा दर हा अधिक आहे. दिक्कत बहुत ज़्यादा हो रही है क्योंकि ये हर आदमी की एक बेसिक चीज़ है. आप समझिए ये 2 रुपया बढ़ता है, इससे डीजल 2 रुपये सब एक दोनों बराबर हो गया है. हर एक आदमी को प्रॉब्लम हो रही है क्योंकि डायरेक्ट नहीं इनडायरेक्ट वे में सब जुड़ा हुआ चीज़ें हैं. बढ़ता है 1 रुपया लेकिन खर्चा हो जाता है 50 रुपया. व्हीकल बाहर जाते हैं तो हमें जो 10-5 रुपये बचने होते हैं वो भी नहीं बच रहे हैं आजकल. मतलब रोटी रोटी के मतलब बोलते हैं ना वो हो गए हैं. आप सोच लो कि अगर बंदा अगर यहाँ से भवाना जा रहा है ना सामान लेके, तो वो बंदा सोचता है कि 10 रुपये बचा लूँ, 10 रुपये का पेट्रोल मतलब कम डलवा के बचा लूँ. पर अब वो कर ही नहीं सकता क्योंकि 10 दिन से रेट बढ़ रहे, ऊपर नीचे ऊपर नीचे ऊपर नीचे, यही हो रहा है. तो अब दिक्कत तो हो रही है, अब एकदम पेट्रोल के दाम बढ़ गए. थोड़े बहुत भी नहीं आए थे, मतलब बढ़ते रहते हैं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये ऐसे बढ़े जा रहे हैं. तो अब डीजल से भी ऊपर, डीजल ऊपर है पता नहीं शायद, हाँ डीजल के रेट से डीजल भी ऊपर पहुंच गया. दररोज होणाऱ्या इंधन दरवाढी विरोधात आता काँग्रेस देखील आक्रमक झालेली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता चाप बसलेला आहे. रोज इंधन दरवाढ होते आहे. सलग 20व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर हा 80 रुपये 13 पैशांवर गेला. हे 1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनचा भाऊ युसुफ मेमनचा मृत्यू झालेला आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये हार्ट अटॅकनं युसुफ मेमनचा मृत्यू झाल्याचं समजतंय. युसुफ मेमन याकूब आणि टायगर मेमनचा भाऊ आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये हार्ट अटॅकनं युसुफ मेमनचा मृत्यू झालेला आहे. तर 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनचा युसुफ मेमन हा भाऊ आहे.